मध्यरात्रीच्या सुमारास पत्रकार निसार सय्यद यांच्या घरावरती हल्ला करून वाहनांची तोडफोड करून घर आणि वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत पत्रकार निसार सय्यद यांनी दिलेली फिर्याद यावरनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात 7 जणांच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 12 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मोटरसायकलीवरती आलेल्या 7 जणांनी पत्रकार निसार सय्यद हे राहत असणाऱ्या राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथील त्यांच्या घरावरती हातामध्ये दांडे घेऊन हल्ला केला. घराच्या समोरील 2 चारचाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली आणि वाहनं पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पेट्रोलचे फुगे घरामध्ये फेकून घर पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पत्रकार सय्यद हे गेले सुमारे 34 वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. पत्रकार सय्यद 12 ऑगस्ट रोजी हे त्यांच्या कुटुंबासह घरामध्ये होते. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास 3 मोटरसायकलीवरती आलेल्या अज्ञात 7 जणांच्या टोळक्यानं सय्यद यांच्या घरावरती हल्ला केला. यावेळी टोळक्यानं वाहनांची तोडफोड केली, वाहनं आणि घर पेटवण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. 2 दिवसांपूर्वी पत्रकार निसार सय्यद यांच्या नात्यामधील एका तरुणावरती मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावरती प्रसारित केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनेमधील आरोपीला अटक करून पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या दोनही घटनांचा संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान आज राहुरी तालुक्यातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह पत्रकारांनी पत्रकार निसार सय्यद यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. RPIचे आठवले गटाचे तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे यांनी सय्यद कुटुंबियांची भेट घेतली. सदर घटना ही अतिशय निंदनीय आहे. गेल्या काही दिवसांपासून शांतताप्रिय राहुरी तालुक्यात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम काही संघटनांकडनं सुरू आहे आणि याबाबत RPI लवकरच आंदोलन छेडणार आहे असा इशारा साळवे यांनी दिलाय. दरम्यान पोलीस प्रशासनाला वंचित बहुजन आघाडी, सत्यशोधक, लहुजी क्रांती सेना, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, विद्रोही विद्यार्थी संघटना आदींकडनं निवेदनं देण्यात आली आहेत. निवेदनावरती कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आम्ही सर्व कुटुंबीय झोपायची तयारी करीत असताना अचानक बाहेरून काचा फोडल्याचा आवाज आला आणि आम्ही ज्यावेळेस आवाज आल्यानंतर दरवाजा उघडला आणि बाहेर आलो तर बघतो तर जवळजवळ 12-13 तरुण तोंडाला रुमाल स्कार्फ बांधलेले तरुण हे त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने आमच्या घरासमोर उभ्या असलेल्या वाहनावर वार करीत होते, गाड्या फोडत होते. काही जण पेट्रोलचे पाऊच गाड्यामध्ये ओतून त्यांनी गाड्यांना पेटून दिलं. त्यावेळेस आमचं सर्व कुटुंबीय भयभीत झालं आणि घाबरले. आम्ही दरवाजा बंद केला असता त्यांनी दरवाजावर लाथा मारल्या, आमच्या घरामध्ये पेट्रोलचे बोळे फेकले, भिंतीवर पेट्रोल टाकलं आणि पेटून देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आम्ही सर्व घाबरून गेलो, दाजरून गेलो, त्यानंतर पोलीस स्टेशनला फोन केला. फोन केल्यानंतर राहुरीचे पोलीस व PI तात्काळ या ठिकाणी हजर झाले आणि आम्हाला संरक्षण दिलं. त्यानंतर मी या घटनेची रीतसर तक्रार राहुरी पोलीस स्टेशनला दिली आहे. पुढील तपास राहुरीचे PI जाधव साहेब करीत आहेत. काल रात्री ज्येष्ठ पत्रकार निसर भये सय्यद यांच्या घरावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा प्रथमतः मी RPIच्या वतीने जाहीर निषेध करतो. कालच्या रात्री 11 वाजताच्या समाजकंटकांनी येथे येऊन त्यांच्या घरावर गाड्यांवर दगडफेक करून पेट्रोल टाकून गाड्या पेटवल्या. मुळात हा प्रकार जातीय द्वेषकोनातून झाला अशा प्रकारने रंगवण्यात आलेला आहे. परंतु त्यांचे जे पुतणे आहे त्याच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्याला अटक पण झाली आहे. परंतु असं असतानाही याला कुठंतरी जातीय रंग देण्याचा प्रयत्न चालू आहे. राहुरी तालुका हा शांतताप्रिय असूनही काही आत्ता मध्यंतरीच्या काळापासून राहुरी तालुक्यामध्ये जातीय विष पेरण्याचं काम काही संघटनेकडून चालू आहे. त्याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये येत्या 1-2 दिवसामध्ये आम्ही आंदोलनाची ही दिशा ठरवणार आहोत. काल रात्री
राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व आमचे मार्गदर्शक निसार भाई सय्यद यांच्या घरावर ज्या कोणी अज्ञात इसमांनी हल्ला केला त्या घटनेचा सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करतो। तसेच यापुढे देखील तालुक्यात कोणत्याही पत्रकारावर जर हल्ला झाला तर वंचित बहुजन आघाडी त्या पत्रकारासोबत असेल। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो आणि जर अशा पत्रकारांवर हल्ला करून जर आपला दाव साधण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर या घटनेचा आम्ही पिंटू नाना असतील मी असेल आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो। काल रात्री मध्यरात्री काही समाजकंटकांनी काही विशिष्ट घोषणा देऊन त्या घोषणा देत राहुरी तालुक्यातील भडकता ज्वाला या प्रसिद्ध साप्ताहिकाचे निसारभाई सय्यद यांच्या घरावरती जो पेट्रोल टाकून हल्ला केला घर जाळण्याचा प्रयत्न केला गाड्या अक्षरशः जाळलेल्या आहेत आणि त्या कुटुंबालाही जाळून मारण्याचा जो काही प्रयत्न केला तो प्रयत्न निंदनीय आहे तो प्रयत्न घृणास्पद आहे आणि तालुक्यातल्या पत्रकारांचीही सुरक्षितता प्रचंड गंभीर बाब बनलेली आहे ती देशभर गंभीर बनलेली आहे तसेच तालुक्यातही गंभीर बनलेली आहे आणि मुस्लिम अशा अर्थाने विरोधात घोषणा दिल्या जाणं आणि त्याच्यानंतर ना हल्ला केला जाणं हे ह्या तालुक्यात जे काही काही दिवसांपासून सुरू आहे हे दररोज नव्या नव्या घटना समोर येत आहेत। स्टेटस ठेवल्या कारणानं बॅनर लावल्या कारणानं घोषणा दिल्या कारणानं असल्या पद्धतीनं जे सगळं तालुक्यात सुरू आहे रात्री घडलेली घटना ह्या त्या सगळ्याला जोडून आहे। तरी पोलिसांना आज पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन रात्रीच्या घटनेतल्या आरोपींना तातडीनं अटक केली पाहिजे कठोर शासन होईल असे गुन्हे त्यांच्यावरती लावले पाहिजेत आणि त्याचबरोबर या घटनेच्या मागे जे मास्टर माइंड आहेत ते मास्टर माइंड पोलिसांनी शोधले पाहिजे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर C24 तास राहुरी। सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी। संपर्क 93-25-42-32। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर